पुणे म्हणलं की फक्त लोणावळा, मुळशी, खंडाळा, सिंहगड एवढेच स्पॉट आहेत का? पुण्याजवळ सुद्धा इतके इंटरेस्टिंग स्पॉट आहेत जिथे तुम्ही डे ट्रिप तुमची प्लॅन करू शकता तुमच्या कुटुंबासहित. तर असे कुठले स्पॉट आहेत, असे 10 बेस्ट युनिक आणि वेगळे स्पॉट या व्हिडिओत सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकिर्त जी. हक्काचा ट्रॅव्हल गाईड या सिरीजला तुम्ही भरभरून प्रतिसाद देता आणि आपण नाही का म्हणजे कुर्ग म्हणू नका, दार्जिलिंग, हिमाचल लय लांब लांब जाऊन आपण प्लॅन करून आलो, पण लोक मला म्हणाले ते सगळं ठीक आहे पण एक दिवस कुठे जाऊन येता येईल का प्लीज सांगा मला. म्हणजे प्लॅन सगळे छान आहेत पण आम्हाला फक्त रविवारचाच वेळ. त्यामुळे ही 10 ठिकाणं मी तुम्हाला सांगणार आहे जिथे तुम्ही वन डे ट्रिप मारू शकता, अगदी बाईकवरनं सुद्धा जाऊ शकता. तर फार वेळ न घालवता लगेचच आपण सुरुवात करूया. तर आपलं पहिलं ठिकाण आहे रामदरा. पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावरती आहे. लोणी गाळभरवरून तुम्ही तिथे जाऊ शकता. मंदिराकडे जाणारा रस्ता प्रचंड खराब आहे पण तिथे जाणं खूप वर्थ आहे. या लोकेशनवर तुम्ही जर गेलात ना तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही पुण्याच्या इतके जवळ आहात. मस्तपैकी छान तळ आणि तळ्याकाठी असणारं हे सुंदर रामाचं आणि शंकराचं मंदिर. हे मंदिर रामाचं आणि शंकराचं आहे पण इथे खूप साऱ्या देवदेवतांची आणि संतांची छोटी छोटी शिल्पं आहेत. विष्णूचे 10 अवतार इथे रेखाटलेत. नंदीची मूर्ती सुद्धा खूप सुंदर आहे. त्यामुळे हे मंदिर बघण्यातच तुमचे 1 ते 2 तास कसे जातील तुम्हाला कळणार नाही. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा खूपच सुंदर आहे, संपूर्ण झाडांमध्ये आहे. मंदिराच्या बाजूनेच छोटीशी पायवाटी आणि त्या पायवाटेवरनं तळ्याचा आणि मंदिराचा खूप सुंदर व्ह्यू दिसतो. सकाळी लवकर गेलात तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी सुद्धा तुम्हाला इथे दिसू शकतील. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे वनविभागाने इथे छान सिटआउट सुद्धा केलेत, त्यामुळे फॅमिलीसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत तुम्ही गेला असाल तर तिथे तुम्ही निवांत बसून तुमचा वेळ स्पेंड करू शकता. इथे जायचं असेल तर शक्यतो सकाळी लवकर जा किंवा संध्याकाळच्या वेळी जा. सनसेटसुद्धा इथनं तुम्ही एन्जॉय करू शकता. एकच मला गोष्ट सांगायची ते म्हणजे आजूबाजूला खाण्याची तितकीशी चांगली व्यवस्था नाही आहे. छोट्या छोट्या टपऱ्या आहेत आणि तिथे मिळणारे पदार्थ काही इतकेसे चांगले नाहीत, त्यामुळे शक्यतो बाहेरून खाऊनच तुम्ही मंदिर बघायला जा किंवा मंदिर बघून झाल्यानंतर तुम्ही बाहेर जाऊन कुठेही खाऊ शकता. तर आपला पुढचा स्पॉट आहे भुलेश्वर. पुण्यापासून 45 किलोमीटरच्या अंतरावरती पुणे सोलापूर हायवेच्या जवळ. आता पुरातन मंदिर म्हणलं की आपल्याला पुण्यातलं एकच मंदिर आठवतं, ते म्हणजे पाताळेश्वर. पण हे सुद्धा मंदिर प्रचंड पुरातन आहे. म्हणजे असं म्हणतात की 12व्या किंवा 13व्या शतकात ते बांधलं गेलं आणि फारच सुंदर मंदिर आहे. संपूर्ण डोंगराच्या पठारावरती हे मंदिर वसलेलं आहे, त्यामुळे जाणारा रस्ता संपूर्ण घाटातनं जातो. बाहेरून बघितल्यावर आपल्याला असं वाटतच नाही की आतमध्ये इतकी शिल्पकला असेल. म्हणजे मंदिराच्या आत गेल्यावरती तुम्हाला डायरेक्ट खजुराहो किंवा वेरूळ अशा लेण्यांमध्ये गेल्याचा भास होतो. इतकं सुंदर कोरीव काम आहे आणि प्रत्येक खांबावरती ते कोरीव काम आहे. इथला नंदीसुद्धा खूप वेगळा आहे, म्हणजे इतर शंकराच्या मंदिरांमध्ये असतो तसा नाही आहे. त्याची मान थोडीशी तिरकी आहे आणि ते इतकं रिअलिस्टिक आहे की प्रत्यक्ष तिथे नंदीबैल बसला आहे असं आपल्याला वाटतं. पावसाळ्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे कारण बरेच लोक तिथे पावसाळ्यात जातात, पण उन्हाळ्यात सुद्धा म्हणजे संपूर्ण पाषाणामध्ये बांधलेलं हे मंदिर आहे. इतकं सुंदर व्हेंटिलेशन आहे, तुम्हाला अजिबात तिथे उकडत नाही, त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात जरी प्लॅन करत असाल तरी हा स्पॉट बेस्ट आहे. आपलं तिसरं ठिकाण आहे विशेषतः सगळ्या शाळांचं फेवरेट ठिकाण आणि ते म्हणजे बनेश्वर. म्हणजे पुण्यातल्या सगळ्या प्राथमिक शाळा आणि बालवाड्यांचं ट्रीपचं ठरलेलं ठिकाण म्हणजे बनेश्वर आहे. कारण मीच शाळेत असताना 3 किंवा 4 वेळा बनेश्वरला जाऊन आलोय. पण खरंच लहान मुलांसाठी तर हे ठिकाण जास्त छान आहे. नावाप्रमाणेच बनेश्वर हे ठिकाण पूर्णपणे वनामध्ये वसलेलं आहे. मंदिर आहे जे खूप जुनं आहे, नानासाहेब पेशव्यांनी ते बांधले. मंदिराला लागूनच छोटीशी बाग आहे आणि बागेला लागूनच धबधबा आहे. आता धबधबा कोरडा असतो, साधारण जुलैनंतर त्याला पाणी असतं. लहान मुलांना तुम्ही घेऊन गेलात तर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज तिथे करू शकता. आत्ता तिथे ॲडव्हेंचरस पार्क पण केलं, म्हणजे खूपच हौशी लेवलचं आणि छोटं पार्क आहे. पण मुळात लहान मुलं तिथे खूप छान एन्जॉय करू शकतात आणि त्यांच्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता, त्यामुळे फॅमिलीसाठी ट्रिपसाठी वन डे ट्रिपसाठी हे ठिकाण खूप छान. एक्स्ट्रा टिप सांगतो, बनेश्वर फिरून झाल्यावर येताना खेड शिवापूरला मस्त भेळ आणि मिसळचा आनंद घेऊ शकता. कैलास भेळ बेस्ट स्पॉट आहे. आपलं पुढचं ठिकाण आहे झपूर्झा. पुण्यात अगदी 2 ते 3 वर्षांपूर्वी हे चालू झालं आणि या कमी वेळेत
खूप जास्त लोकप्रिय झालं. हे ठिकाण आहे खडकवासल्याच्या बॅकवॉटर इथे, म्हणजेच कुडजे गावामध्ये. पुण्यापासून साधारण 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावरती तासाभरात तुम्ही इथे पोहोचू शकता. हे ठिकाण म्हणजे तळ्याकाठी असलेली सुंदर आर्ट गॅलरी आणि म्युझियम आहे. इथे 10 वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या थीमच्या आर्ट गॅलरी आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चित्रं आहेत, स्कल्पचर्स आहेत म्हणजे शिल्पं आहेत, साड्या आहेत, जुनी भांडी आहेत. प्रभात फिल्म कंपनीचा वेगळा सेक्शन इथे त्यांनी बनवला आहे, ज्यामध्ये जुन्या प्रसिद्ध चित्रपटातले वापरलेल्या वस्तू त्यांनी तिथे ठेवल्यात. त्यामुळे या सगळ्या आर्ट गॅलरी बघता बघता 5-6 तास कसे जातील तुम्हाला कळणार सुद्धा नाही. हा संपूर्ण परिसरच खूप सुंदर आहे. त्यांनी छानसे सिटआउट सुद्धा केलेत. यांचं ओपन अँफिथिएटर सुद्धा आहे, जिथे कार्यक्रम जरी नसेल तरी तुम्ही निवांत तळ्याचा आनंद घेत तिथे बसू शकता. त्यांचं कॅन्टीन सुद्धा आहे. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे खूप सारे फेस्टिवल्स आणि म्युझिक कॉन्सर्ट्स इथे होत असतात, त्यामुळे शक्यतो जेव्हा फेस्टिवल असेल तेव्हा जर तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन केलीत तर अगदी दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. पुढचा स्पॉट सांगण्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या मोठ्या ट्रिप मी प्लॅन करून देतोय, त्याचबरोबर अशा वीकेंड ट्रिपची पण सोय मी तुमची करतोय. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, प्लीज सबस्क्राईब करा, राव लवकर सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला जे ट्रिपला नेहमी टांग मारतात ना त्या मित्रांना शेअर करा. पुढचं ठिकाण आहे जापालुपी. तर हे ठिकाण आहे तळेगावच्या जवळ, पुण्यापासून साधारण 35 किलोमीटर अंतरावरती. प्राणीप्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गच. जापालुपी काय आहे? तर जापालुपी हा पाळीव प्राण्यांचा एक मोठा फार्म आहे. हे सगळे जे प्राणी आहेत ते प्रचंड माणसाळलेले आहेत आणि त्यांना तुम्ही थेट खायला घालू शकता, त्यांच्यासोबत तुम्ही खेळू शकता. त्यामुळे लहान मुलांसाठी तर हे ठिकाण म्हणजे बेस्टच. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे त्यांनी संपूर्ण हे जे ठिकाण आहे ते खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केलं आहे. म्हणजे जशा जंगल सफारी असतात तशा या फार्मच्या सुद्धा सफारी असतात. जर तुम्ही ग्रुप बुकिंग केलं तर प्रत्येक ग्रुपला एक गाईड दिला जातो. तो गाईड तुम्हाला प्रत्येक प्राणी दाखवतो, त्यांना खायला कसं घालायचं याचे तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देतो आणि त्याप्रमाणे त्या प्राण्यांना तुम्ही खायला घालता. त्या प्रत्येक प्राण्याची माहिती दिली जाते, त्यांची स्पेशालिटी काय ते सुद्धा तुम्हाला तिथे सांगितलं जातं. आता तुम्ही म्हणाल की प्राणीप्रेमींसाठी किंवा लहान मुलांसाठी ठीक आहे, आम्ही का जावं? तर तिथलं फूड कमाल फूड तिथे मिळतं, जे तिकिटामध्ये इन्क्लुडेड आहे. वूड फायर पिझ्झा तिथला तर लईच भारी होता. त्यामुळे संपूर्ण सफारी आणि फूड याचं पॅकेज आहे पर हेड 800 रुपये. तुम्ही सकाळचा, दुपारचा किंवा संध्याकाळचा स्लॉट घेऊ शकता. मी तुम्हाला सजेस्ट करेन की शक्यतो संध्याकाळचा स्लॉट तुम्ही घ्या, म्हणजे उन्हाचा त्रास तुम्हाला होणार नाही. पण तुम्हाला एकच सांगायचं की शनिवार रविवार इथे एक एक महिना आधी सगळे स्लॉट बुक होतात, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला 8 ते 10 दिवस आधी प्लॅनिंग करावं लागेल. आपलं पुढचं ठिकाण आहे सोमेश्वरवाडी, जे पाषाणमध्ये आहे. हे सुद्धा खूप जुनं मंदिर आहे, 800 ते 900 वर्ष जुनं मंदिर आहे. खूप निवांत वाटतं या मंदिरात गेल्यानंतर. छान गोष्ट म्हणजेच मंदिराच्या बाजूला त्यांनी ग्राम संस्कृती उद्यान डेव्हलप केलं. तिथे आपले 12 बलुतेदार किंवा आपली जुनी गावातली जीवनशैली कशी होती हे वेगवेगळ्या पुतळ्यांच्या आधारे त्यांनी दाखवले. त्याचबरोबर 12 ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती सुद्धा इथे केलेली. त्यामुळे छान संध्याकाळ घालवण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. आपला पुढचा स्पॉट आहे निघोज गावातले रांजण खळगे. पुणे नगर रोडवरतीच निघोज हे गाव आहे. या गावामध्ये कुकडी नदी वाहते आणि त्या नदीच्या फोर्समुळे खडकांमध्ये, दगडांमध्ये रांजण खळगे तयार झाले. बाय द वे, आशियातले सगळ्यात मोठ्या रांजण खळग्यांचं गाव म्हणजे निघोज आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती इथे खळगे आणि खूप मोठ्या आकारांचे सुद्धा आहेत. त्यामुळे निसर्गाचा चमत्कार बघायचा असेल तर हे ठिकाण फार उत्तम. आपला पुढचा स्पॉट आहे पवना तळ्यातलं वाघेश्वर मंदिर. इथे तुम्हाला जायचं असेल तर या किंवा पुढच्या महिन्यातच तुम्हाला प्लॅन करायला पाहिजे, कारण हे मंदिर फक्त 3 महिनेच खुलं असतं, बाकी सगळे महिने हे मंदिर पाण्याखाली असतं. खूप पुरातन मंदिर आहे. जर या मंदिरात तुम्ही गेलात तर एका दगडावर एक दगड रचून हे मंदिर तयार केलं आहे असं तुम्हाला वाटेल. त्याच्या आजूबाजूला खूप मोठी मोकळी जागा आहे, सुंदर जलाशय आहे आणि मोकळी जागा असल्यामुळे बऱ्याच कॅम्पिंग ॲक्टिव्हिटी सुद्धा इथे होतात.
पवना हा संपूर्ण एरियाच खूप छान आहे, म्हणजे फक्त ड्राईव्ह करण्यासाठी किंवा वन डे ट्रीपसाठी पवना एरिया पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात सुद्धा खूप सुंदर आहे. पुढचं पुण्याजवळचं ठिकाण आहे जिथे भारतातल्या सगळ्यात जास्त लांब लेण्या आणि गुहा आहेत, आणि ते ठिकाण म्हणजे जुन्नर. जुन्नर या एका तालुक्यात 200 जास्त लेण्या आहेत. त्यातल्या काही लेण्या या बौद्धकालीन आहेत. काही लेण्यांसाठी तुम्हाला डोंगरावर चढून जावं लागतं, त्यामुळे ट्रेकसाठी सुद्धा या लेण्या मस्त आहेत. आणि जर तुम्हाला कुटुंबासोबत जायचं असेल तर अष्टविनायकापैकी एक असणारं लेण्याद्री हे सुद्धा मंदिर या लेण्यांमध्येच आहे. आपलं पुढचं ठिकाण आहे सासवड. सासवडमध्ये बरेच स्पॉट तुम्ही कव्हर करू शकता. पुण्यापासून सासवड साधारण 35 अंतरावरती आहे. खूप सुंदर गावे, जुने वाडे इथे आहेत. पेशव्यांचा जुना पुरंदरे वाडा याच गावामध्ये आहे. आणि इथलं जे मंदिर आहे, संगमेश्वराचं मंदिर, हे खूप पुरातन मंदिर आहे. जवळजवळ 1000 जास्त जुनं हे मंदिर आहे. त्याचबरोबर सोपान महाराजांची समाधीसुद्धा सासवडमध्ये आहे. सासवडमध्ये खाण्याचे खूप इंटरेस्टिंग स्पॉट्स आहेत. आपण नुकताच सासवड फूड टूरचा एक वेगळा व्हिडिओ केला आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यामुळे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सासवड नक्कीच एक्सप्लोअर करता येईल. तर हे सगळे 10 स्पॉट कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्या व्यतिरिक्त आपले नाही का नेहमीचे यशस्वी स्पॉट असतात ते तर आहेतच, म्हणजे मुळशी आहे, लोणावळा खंडाळा आहे, सिंहगड आहे, खडकवासला, पानशेत, इथे आपण नेहमीच जात असतो. पण त्या व्यतिरिक्त काही युनिक स्पॉट तुम्हाला एक्सप्लोअर करायचे असतील तर ते सांगायचा मी प्रयत्न केला. माझे बरेच स्पॉट राहिलेले पण असतील. तुम्हाला असे अजून कुठले इंटरेस्टिंग स्पॉट माहिती असतील जे तुम्ही एक्सप्लोअर केले तर आम्हाला नक्की सांगा, आम्ही तिथेसुद्धा नक्कीच जाऊ. अशाच पद्धतीचे वेगळे व्हिडिओ हवे असतील, मग त्यामध्ये आपण मुंबईजवळचे स्पॉट करू शकतो किंवा आणखी कुठले तरी स्पॉट करू शकतो, तर प्लीज मला ते कमेंटमध्ये सांगा. त्या प्रकारचे व्हिडिओज आम्ही नक्कीच घेऊन येऊ. असेच इंटरेस्टिंग फिरण्याचे आणि खाण्याचे व्हिडिओ आपण दर सोमवारी आणि बुधवारी घेऊन येणार आहोत. त्यामुळे सोमवार आणि बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.